महालक्ष्मी आई साहेब। इधर आई साहेब। नमस्कार नमस्कार सूर्य भाऊ, शब्दीर चाचा नमस्कार। आज सुरुवात असू द्या, एक मिनिट। अभिनंदन आहे ते समध काय प्रकार आहे सावंत, फुलांचं बुके कशा पाय? अहो असं काय करताय साहेब, आज कारखान्याचा संप मिटला, संप मिटावा म्हणून तुम्ही आमच्या मागण्या म्हणणं केलं, पगारावर एक बोनस भी दिलात, आणि त्यामुळं आमच्या कामगार युनियनकडून तुम्हाला एक छोटीशी भेट। ज्या गोष्टीची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे तीच गोष्ट तुम्ही वर तोंड करून बोलताय, काहीच कसं वाटत नाही हो? मागच्या 35 वर्षांमध्ये कधी संप झाला होता का? झाला होता का सांगा, की युनियन लीडर आहे सर, सुस्त आहे का काय? काहीच बोलता येत नाही का? उत्तरच नाही तुमच्याकडं। आम्हीच सांगतो, आता पावत कामगारांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दरबारात मिळत होत, ह्याच्या आधी काय कामगारांनी प्रश्न पडत नव्हते का? पण समदेजन मिळून दरबारात येत होते दादासाहेबांकडे तोडगा काढायला, दादासाहेब आणि कामगार मिळून ह्यावर तोडगा काढत होते। मग ह्याच टायमाला असं का घडलं? आम्ही काय मेलं होतं का? का दरबार भरत नव्हता? तुमची हिम्मत कशी झाली हो असं करायची? सावंत उत्तर द्या आमासनी। आई साहेब अहो हा, मी त्यांना लय समजायचा प्रयत्न केला, लय म्हणजे लय समजलो, संप करू नका, संप करू नका, संप मिटवून टाका। आणि सांगितलं मी की ह्या समध्या मागण्या ज्या आहेत ना, त्या आईसाहेबांच्या जाऊन कानावर टाका, त्या तुमचं ऐकतील, पण ऐकायला तयार नाही। आणि मग समधी परिस्थिती हाताबाहेर गेली, त्यामुळे संप करावा लागला। हा हे बघा, कामगारांना जसं कारखान्यात चुना लावता ना, तसं हित करायचं नाही। तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत आम्ही,